कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री। तुला गुरुकुल मध्ये तर मला घेऊन जायला खूप आवडेल। सारे गमपा लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 सी मराठीवर। ताई अगं, पण तू का ऐकून घेतलंस? मी तुझ्या जागी असते ना तर मी ना सुनावून आले असते त्यांना। मुल्या मला नाही येत ग भांडता, तुला माहितीये ना मला ना त्या माणसांची तोंड बघायची नाही येत आता। तस अण्णा म्हणाले ते एका अर्थी बरोबरच आहे, जे काही झालं त्यात वेदांत आणि विक्रांतचा काहीच दोष नाही। हो, आणि तुला माहितीये आजीने नूतन काकूंना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांनी कोणाचंच नाही ऐकलं। ताई बस झाला बरं तो विषय, चल तू आता ना शांतपणे झो। तुला वहिनी हे सगळे डॉक्युमेंट्स आहे ना आपण त्यांना मेल करून टाकू, सो दॅट ते जेव्हा आपल्याला फाईल्स पाठवतील ना सो त्याच्यामध्येच। सारिका ये ना ग, ये परमिशन काय घेतेस? ये ये इथे जवळच आली होती म्हणून मीच घेऊन आलो तिला। हाय अमूल्य, कशी आहेस? हाय, मी बरी आहे, तू कशी आहेस? मी पण एकदम मस्त आहे। अमूल्य, तुझं मेडिकल कॉलेज कसं सुरू आहे? छान चाललंय सारिका, फ्रेश दिसतेस तू एकदम। थँक्यू। मी आता विचार करते माझा बिझनेस सुरू करायचा। ऍक्च्युली मी आता ठरवलंय, झालं गेलं सगळं विसरायचं आणि नव्याने सुरुवात करायची सगळ्याची। सारिका, या बिझनेस मध्ये तुला नक्की यश मिळेल, आय एम शुअर। हो मग मिळणारच, तुम्ही सगळे आहात ना मदतीला। हो, हा काय प्रश्न आहे का? सार्थक, मी सारिका, हाय। हाय, तू इथे? वेदांत, अरे मीच घेऊन आलो हिला, आपल्या ऑफिस जवळ एक जागा आहे ना ती पाहायची होती, ती नवीन बिझनेस सुरू करते ना। हो गुड, कशी आहेस तू आता? कशी दिसते? तू फ्री झालीस की माझ्या केबिन मध्ये? मला बोलायचं आहे तुझ्याशी। ओके। सारिका ग, बस ना तू। अगं नाही, नको, इट्स ओके। बरं सारिका, आत्ता जी जागा बघितलीस ती कशी वाटली? छान आहे जागा ऍक्च्युली, म्हणजे मला हवी तशी स्पेशियस आहे, छान। हो, पण थोडं मॉडिफिकेशन करावं लागेल सारिका। हो दादा, हे बघ ते सगळं प्लॅनिंग आपण करूच, पण मी असं अधून मधून इथे तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला भेटायला आले तर चालेल ना तुम्हाला? ऑफकोर्स, तुला जेव्हा वाटेल ना तेव्हाही। बर, आणि तुला कधी काही मदत लागली तर आम्हाला सांग, आम्ही आहोत। हो, आणि तसंही विक्रांत आहेस ना तुझ्या बरोबर या बिझनेस मध्ये, आणि त्याला इकडे आल्याशिवाय चैन पडणार आहे का? बर, मी निघते आता, वेदांतने बोलवलंय ना, त्याला भेटते आणि मग निघते। बाय बाय बाय।
वहिनी सारिकाला असं बघून खूप 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 बरं वाटलं. शंभर वर्ष काय वहिनी, 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. आता तुमची साठवण काढली होती वहिनी. वाट बघायला लावणं सगळ्यात वाईट म्हणजे जे आपण एखाद्याला आशेवर ठेवतो, आपल्याकडून काहीतरी घडेल असं त्याला वाटत पण काही घडत नाही. माणूस वाट बघतो आणखी वाट बघतो. आशा सोडून देतो वहिनी, गावकरी वाट बघतायत माझी. अहो मी वेदांशी बोलले पैशाबद्दल. कधी पर्यंत होईल व्यवस्था पैशाची? तर काय सांगू तुम्हाला, कॅश नाही जमणार म्हणाला, ट्रान्सफर करतो म्हणत होता मला. हे अतिशय वाईट आहे वहिनी. का काय झालं? म्हणजे आईनं आपल्या पदरातलं सगळं आपल्या मुलांना द्यायचं. मी सगळं देताना तिच्याकडनं सगळं संपत आणि मग जेव्हा तिला गरज लागते तेव्हा मग तिला आपल्या मुलांसमोर पदर पसरावा लागतो. वहिनी कधीपर्यंत तुम्ही त्याच्याकडे पैसे मागत राहणार? अहो आता फार दिवस नाही. मग आता पुढे? माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. लवकरच बोर्ड मीटिंग आहे आणि मी स्वतः जाणार आहे तिथे. तेव्हा जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते मी घेईनच. घ्या वहिनी, लवकर निर्णय घ्या. मला कुणाला वाट पाहायला लावायला आवडत नाही असं. हो हो ठीक आहे, मी करते काहीतरी. ठीक आहे. हॅलो, राजेश गुप्ते, नूतन वानखेडे बोलतीये. मला जरा बोलायचं आहे तुमच्याशी. हॅलो. हॅलो वेदांत सर, राजेश गुप्ते बोलतोय. हो, तुमचा नंबर सेव्ह आहे माझ्याकडे. तुम्ही कंपनी सेक्रेटरी आहात. ओके ओके, तुमच्याशी थोडं बोलायचं होतं सर, महत्वाचं आहे. बोला. ऑडिटमध्ये काही प्रॉब्लेम आहे का? नाही सर, मी असताना ऑडिटमध्ये कसा प्रॉब्लेम असणार. मग सर, नूतन मॅडम बोर्ड मीटिंगमध्ये एक नवीन मेंबर अपॉइंट करणार आहे. काय, कोणी सांगितलं? नूतन मॅडमने सर. त्यांच्याकडे 76% कंट्रोलिंग पॉवर आहे, त्या डिसिजन घेऊ शकतात. पण असं अचानक? आणि कोणाला अपॉइंट करणार आहे काही सांगितलं का? नाही सर, ऍक्च्युली मला असं वाटतं की तुम्हीच त्यांना विचारा. मला माहिती द्यायची होती म्हणून मी तुम्हाला फोन केला. ओके, थँक्यू. वेलकम सर. गौरी गाणे म्हणायची, कुठं पण गाणे म्हणायची, तिला तो छंदच लागला. मी जर सिलेक्ट झाली तर सर्वात जास्त खुशी माझ्या आईला मिळेल. ही मुलगी जी जगते फक्त गाणं. अजून एक वैशाली मॉडेल इथे दिसतीये, ही पोरगी एकदम झकास गायली. सारे गमपा लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 सी मराठी वर. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.